प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम व त्यानुसार जारी शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अमरावती येथे दिले. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त सागर पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले की पशूंच्या बेकायदा वाहतूक प्रकरणी जप्त पशूंची वैद्यकीय तपासणी करून पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या मान्यतेने गोशाळेत पाठविण्याची तरतूद आहे. त्यानुसार काटेकोर कार्यवाही व्हावी, त्यांचे जिओ टॅगिंग करावे, पाळीव प्राण्यांची दुकाने राज्य प्राणी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, ती कार्यवाही पूर्ण करावी. बेकायदा पशुवाहतूक प्रकरणी परिवहन विभागाने गत 2 महिन्यांमध्ये 28 वाहनांचा परवाना निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.